इन अ लास्ट लेक्चर वी आर स्टडीड अबाउट ॲब्सॉर्बशन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम बघा ज्याच्यामध्ये आपण बघितलं की जेवढी पण लाईट एनर्जी आहे ते क्लोरोफिल पिगमेंट घेतात ज्याच्यामध्ये मोस्टली क्लोरोफिल ए पिगमेंट घेतात बरोबर आणि ही जी लाईट आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते जास्तीत जास्त वेवलेतला वे त्यामध्ये आपण बघितलं की वॉयलेट ब्ल्यू आणि रेड रेजनमध्ये लाईट जास्तीत जास्त ॲब्सॉर्ब होती आहे आता ॲक्शन स्पेक्ट्रम जर कन्सिडर केला तर ॲक्शन स्पेक्ट्रम आपण कोणाला आहे की ज्याच्यामध्ये लाईट जर कन्सिडर केली किंवा फोटोसिंथेसिसचा रेड जर कन्सिडर केला तर तो जास्त तिथं ॲक्टिव्हिटीड होती आहे त्यालाच आपण ॲक्शन स्पेक्ट्रम म्हटलं बरोबर दॅन नेक्स्टली वी आर स्टडी अबाउट द मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस ज्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं बघा मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिसमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टने वेगवेगळ्या थेरी कशा दिल्या हे आपण बघितलं ज्याच्यामध्ये वॅन नीलची थेरी आपण बघितली जी बॅक्टेरियामध्ये त्यांनी केली होती त्यानंतर नेक्स्टली वी आर स्टडीड अबाउट द रुबेन जी की त्यांनी क्लोरेलामध्ये केली होती त्यानंतर आपण हिल रिॲक्शन बघितलं आणि लास्टली वी आर स्ट अबाउट द अर्नॉन आणि लास्टली नंतर मग मॉडर्न कन्सेप्ट आपण फोटोसिंथेसिसचा स्टडी केला ज्याच्यामध्ये आपण असं बघितलं की दोन प्रकारच्या रिॲक्शन फोटोसिंथेसिसमध्ये चालतात त्यामध्ये फर्स्ट वन इज अ लाईट रिॲक्शन अँड सेकंड वन इज अ डार्क रिॲक्शन आता लाइट रिॲक्शन्सलाच आपण फोटोकेमिकल रिॲक्शन म्हणतो आणि डार्क रिॲक्शनला आपण बे बायोकेमिकल रिॲक्शन म्हणतोय आता आत्ताच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण ऍक्च्युअल राईट रिॲक्शन काय आहे किंवा त्यासाठी काय काय हे सगळं आता आपण डिटेलमध्ये बघणार आहे बघा आता लाईट रिॲक्शन जर कन्सिडर केली तर इन अ लाईट रिॲक्शन सोलार एनर्जी इज ट्रॅप्ड बाय क्लोरोफिल अँड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी बघा काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं लाईट रिॲक्शन जर कन्सिडर केली तर पूर्णपणे ही लाईटवरती डिपेंड आहे सनवरती डिपेंड आहे सुरुवातीला काय होतंय तर फोटोसिंथेसिस होत असताना नेहमी लक्षात ठेवा लाईट रिॲक्शनमध्ये काय होतंय तर ही लाईटवरती डिपेंड असल्यामुळे जी काही सोलार एनर्जी येते आहे सनपासून ती ट्रॅप केली जाते ते कोण ट्रॅप करत आहे तो क्लोरोफिल पिगमेंट ट्रॅप करतायत आणि ते स्टोअर करून ठेवतात केमिकल एनर्जीच्या फॉर्म मध्ये हो ज्याला आपण एटीपी म्हणतोय बरोबर आणि पुढे जाऊन हीच एटीपी नंतर रिड्युसिंग पॉवर मध्ये म्हणजेच एन डी पी एच टू मध्ये कन्वर्ट केली जाते आता हे ऍक्च्युली एटीपी कशी तयार होते एन ए डी पी एच टू कसं फॉर्म होतं हे सगळं डिटेल आता आपण बघणार आहे आता ह्यापासून मात्र काय होतंय ज्या वेळेस ही एनर्जी तयार आहे ए टी पी आणि एन डी पी एच टूचं फॉर्मेशन आहे अशा वेळेस ऑक्सिजन तिथं इव्हॉल्व्ह केला जातोय कशामुळे इवॉल्व्ह केला जातोय तर वॉटरचं स्प्लिटिंग आहे म्हणजेच वॉटर मॉलिक्युल्स काय होतात स्प्लिट होत आहेत तुटत आहेत ब्रेक होत आहेत आणि त्याच्यापासून एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन मॉलिक्युल रिलीज केला जातो आहे म्हणजेच काय तर ऑक्सिजन रिलीज केला जातोय बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर साधं सोपं आहे म्हणजे थोडक्यात लाईट रिॲक्शन म्हणजे तुमच्या लक्षात आली असेल लाईट रिॲक्शन म्हणजेच ही पूर्ण पूर्णपणे लाईटवरती डिपेंड आहे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल मॉलिक्युल एनर्जी ट्रॅक करतात सोलर एनर्जी त्याचं कन्वर्जन ए टी पीमध्ये करतात पुढे जाऊन ए टी पी नंतर एन ए डी पी एच टूमध्ये म्हणजेच रिड्युसिंग पावरमध्ये कन्वर्ट आहे आता ज्यावेळेस एन ए डी पी एच टू तयार होतोय तर नंतर एन ए डी पी एच टूचा वापर हा ओ टू सी ओ टू आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिसमध्ये गरजेचं आहे किंवा रॉ मटेरियल आहे फोटोसिंथेसिसचं ज्याच्यापासून फूड मटेरियल तयार होणार आहे तर ज्यावेळेस कार्बन डायऑक्साईडला ब्रेक करायचा असेल म्हणजेच डार्क रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस सीओ टू ब्रेक होतोय त्यावेळेस हा एन ए डी पी एच टूचा वापर केला जातोय म्हणजे लक्षात आलं का बघा लाईट रिॲक्शनमध्ये एन डी पी एच टू तयार होतोय साधं सोपं आहे लाईट रिॲक्शनमध्ये हा एन डी पी एच टू तयार होतोय आणि डार्क रिॲक्शनमध्ये ह्या एन ए डी पी एच टूमुळे रिडक्शन होतंय सीओ टूचं बरोबर म्हणजे सीओ टू चा कन्व्हर्जन कशामध्ये होणार सी सिक्स एच ओ सिक्समध्ये आणि त्यासाठी काय लागतंय तर एन डी पी एच टू लागतोय एटीपी लागतोय म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा डार्क रिॲक्शनमध्ये पी आणि एन डी पी एच टू लागतोय मग ते आधीच तयार केलं जातं लाईट रिॲक्शनमध्ये साधं सोपं आहे म्हणून त्याला आपण लाईट रिॲक्शन म्हणतोय आणि लाईट रिॲक्शनमध्ये नेहमी लक्षात ठेवा काय काय तयार ए टी पी मॉलिक्युल्स तयार होतात एन डी पी एच टू मॉलिक्यूल तयार होतात आणि ऑक्सिजन तयार होते बरोबर ऑक्सिजन कसं तयार होतंय तर बाय फोटोलिसिस ऑफ वॉटर ज्यालाच आपण स्प्लिटिंग ऑफ वॉटर असं पण म्हणतो बघा आता सगळ्यात आधी काय होणार आहे तर वेन अ फोटॉन इज ॲब्सॉर्ड बाय द क्लोरोफिल मॉलिक्यूल बघा नेहमी लक्षात ठेवा क्लोरोफिल मॉलिक्युल्स काय करत असतात तर फोटॉन म्हणजेच लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असतात बरोबर आता इथे लक्ष द्या डायग्रॅममध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस क्लोरोफिल मॉलिक्युल्स फोटॉनला ॲब्सॉर्ब करतील म्हणजेच लाईट एनर्जीला ॲब्सॉर्ब करतील बघा मी काय म्हणते लाईट एनर्जीला इथं ॲब्सॉर्ब केलं म्हणजे इकडून सगळीकडे लाईट आली हा क्लोरोफिल मॉलिक्यूल आहे बरोबर तर क्लोरोफिल मॉलिक्युलमध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात बरोबर आता हे तुम्हाला सगळं माहिती आहे की एक मॉलिक्युल जर कन्सिडर केला तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन त्यानंतर प्रोटॉन्स त्यानंतर न्यूक्लियस सेंटरला न्यूट्रॉन्स हे सगळं प्रेझेंट असतं हे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला झालं असेल तर आत्ता बघा मी काय म्हणले लाईट एनर्जी ज्यावेळेस क्लोरोफिल मॉलिक्युल घेतील ती घेतल्यानंतर तिथला जो इलेक्ट्रॉन आहे क्लोरोफिल मॉलिक्युलमधला तो एक्साईट होईल म्हणजेच त्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी येईल तर ही एनर्जी कुठून येते तर जी काही एनर्जी आहे ती फोटॉनपासून येते म्हणजे फोटॉनमध्ये जी एनर्जी असते ती मिनिमम क्वांटिटी असली पाहिजे ना बरोबर लक्षात लक्षा हो आहे बर का बघा म्हणजे लक्षात आलं का बघा फोटॉन जो आहे त्याच्यापासून ते एनर्जी घेत आहेत बरोबर तर ही एनर्जी कशी असली पाहिजे तर मिनिमम क्वांटिटीमध्ये असली पाहिजे जेणेकरून त्या क्लोरोफिलला ती एनर्जी मिळेल मग अशा एनर्जीला क्वांटम एनर्जी असं म्हटलं जातं नाव लक्षात ठेवा अशा एनर्जीला काय म्हटलं होतं क्वांटम एनर्जी म्हटलं जातं आणि ही क्वांटम एनर्जी ते कुठून घेत आहेत तर फोटॉनपासून क्लोरोफिल मॉलिक्यूल घेत आहेत बरोबर म्हणजेच पासून क्लोरोफिल मॉलिक्युल हे क्वांटम एनर्जी घेतात क्वांटम एनर्जी घेतली की हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये खूप सारी एनर्जी येते आणि त्याच्यामुळे तो एक्सायटेड स्टेटला जातो म्हणजे खूप एक्साईट होतो बघा नेहमी आपल्यामध्ये जर खूप सारी एनर्जी असेल तर आपण खूप एक्साईट असतो म्हणजे खूप ॲक्टिव्ह असतो तर तशा प्रकारे इथं काय होतंय तर क्लोरोफिल मॉलिक्युलने फोटॉनपासून एनर्जी घेतली त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन एक्साईट झाला आहे बरोबर आणि एक्साईट झाल्यामुळे इथे जर तुम्ही ओरिजिनल ऑर्बिट कन्सिडर केला तर तो असा होता बरोबर आणि बाहेरच्या बाजूला आता हे एक्साइड झाल्यामुळे इलेक्ट्रॉन थोडासा क्लोरोफिलच्या बाहेर आलेला आहे लक्षात येते का बघा कारण तो एक्साईट स्टेटला गेलेला आहे ज्यालाच आपण एक्साइटेड स्टेट असं पण म्हणतो बरोबर कारण तो एनर्जी रिच मॉलिक्युल असणार आहे क्लोरोफिलचा लक्षात येते का बघा आता ज्यावेळेस लाईट सोर्स आपण तिथून काढून घेणार म्हणजे फोटॉन निघून जाणार बरोबर तर फोटॉन निघून गेल्यानंतर तिथं इलेक्ट्रॉनमध्ये एनर्जी राहणार आहे का रे जर तिथं क्वांटम एनर्जीच नाही आहे तर इलेक्ट्रॉन परत काय येणार तर ग्राउंड स्टेटला येणार बरोबर ज्याला आपण ग्राउंड स्टेट म्हणतोय म्हणजेच काय तर परत जो मॉलिक्युल एक्साईट झालेला होता तो परत काय होणार आहे ओरिजिनल स्टेबल कंडिशनला येणार आहे ज्यालाच जा आपण काय म्हणतोय ग्राउंड स्टेट म्हणतोय म्हणजे थोडक्यात लक्षात आलं का बघा क्लोरोफिलचं ॲक्च्युली रिॲक्शन कशी चालते तर क्लोरोफिल मॉलिक्युल एनर्जी घेतील लाईट घेतील म्हणजेच क्वांटम एनर्जी घेतील नंतर इलेक्ट्रॉन त्यांच्यामध्ये खूप एक्सायटेड स्टेटला जाईल एक्सायटेड स्टेटनंतर जर आपण त्यापासून लाईट काढून घेतली रिमूव्ह केली तर क्लोरोफिल परत ग्राउंड स्टेटला येईल साधं सोपं लक्षात आलं आता ॲक्च्युली रिॲक्शन सेंटर म्हणजे काय किंवा ॲक्च्युली आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की ए टी पी तयार होते एन ए डी पी एच टू लाईट रिॲक्शनमध्ये तयार होतं वॉटरचं स्प्लिटिंग होतं ते ॲक्च्युली कसं होतं हे सगळं आत्ता आपण बघणार आहे त्यासाठी बघा रिॲक्शन सेंटर आपण बघू आता जी काही लॅट लाईट जी आहे ती ॲब्सॉर्ब केली जाते बाय पिगमेंट बरोबर सुरुवातीला लक्षात ठेवा जी काही लाईट ॲब्सॉर्ब केली जाते पिगमेंटने तर हे सगळे पिगमेंट कुठे असतात तर थॅलॉकॉइड मेमब्रेनवरती प्रेझेंट असतात आता ऑलरेडी तुम्हाला क्लोरोप्लासचं स्ट्रक्चर झालेलं आहे बघा हा जर सपोज आपण क्लोरोप्लास कन्सिडर केला बरोबर तर क्लोरोप्लासच्या आतमध्ये आपण सांगितलं की हे अशा थॅलॉकॉइड स्ट्रक्चर असतं लक्ष देते का बघा आता ह्यातला एक जर आपण ह्याला घेतला थॅला कॉर्ड मेम्ब्रेन घेतला किंवा ज्याला ग्रॅना म्हटलं जातं बरोबर तर हा जो पार्ट आहे इथला दॅट वन इज कॉड एज अ थेलकॉड मेंब्रेन बरोबर आणि ह्या थॅलाकॉड मेंब्रेनवरती खूप सारे पिगमेंट्स असतात असं मी तुम्हाला सांगितलं होतं मग पिगमेंट कोणते कोणते असतात तर त्यामध्ये क्लोरोफिल असतील त्यानंतर झॅन्थोफिल असतील कॅरोटिनाट्स असतील एवढे सगळे पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात तर हे जे पिगमेंट आहेत ते काय करतील मग लाईट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतील बरोबर आता हे ते मी लक्षात ठेवा हे जे पिगमेंट आहेत ते क्लस्टरमध्ये अरेंज झालेले असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल हा थॅलायगॉड आहे तर हे काय असे स्कॅटर झालेले नसतात तर एका, एका क्लस्टरमध्ये म्हणजे जवळजवळ जवळजवळ असे अरेंज झालेले असतात लक्षात येते का बघा आणि त्यामध्ये मग ते दोन प्रकारचं स्ट्रक्चर किंवा एक स्पेशल टाईपचं स्ट्रक्चर क्लोरोफिल मॉलिक्यूल तयार करतो ज्याला पी सिक्स एटी किंवा पी सेवन हंड्रेड असं म्हटलं जातं आता पी म्हणजे काय तर पी स्टँड्स फॉर पिगमेंट आणि सिक्स एटी हे वे, काय आहे वे, तर सिक्स एटी ही वेवलेंथ ऑफ लाईट आहे म्हणजे ह्या पिगमेंटनी एवढ्या वेव लेंथची लाईट ॲब्सॉर्ब केली आणि तेवढ्या वेव वेव लेंथला फोटोसिंथेसिस होते बरोबर लक्षात लग आलं का बघा मग अशा प्रकारे दोन रिॲक्शन सेंटर्स किंवा फोटो सेंटर्स तिथे प्रेझेंट असतात थॅलाकॉइड मेंब्रेनवरती लक्षात आलं का बघा त्यासाठी थोडीशी डायग्राम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा आता हा जो दिसतोय तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसतंय तर हे थॅलाकॉइड मेंब्रेन आहे बरोबर आणि ह्या मेंब्रेनच्या आतमध्ये जे दिसतंय तुम्हाला तर त्यामध्ये बघा क्लोरोफिल पी सेवन हंड्रेड बरोबर क्लोरोफिल ए सेंटरला आहे आणि इथं पी सेवन हंड्रेड म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ही जी सिस्टीम आहे ज्याला आपण काय म्हणतोय तर फोटोसिस्टीम किंवा ज्याला रिॲक्शन सेंटर म्हटलं जातं बरोबर तर हे अशा प्रकारचे दोन रिॲक्शन सेंटर असतात एक आहे तो पी एस वन आणि दुसरा आहे तो पी एस टू हे लक्षात घ्या परत एकदा मी सांगते पी एस वन आणि पी एस टू असे दोन रिॲक्शन सेंटर हे थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये दिसून येतात बरोबर आता इथे जर कन्सिडर केलं तर पी एस वन आणि पी एस टू असं का नाव दिलं आहे तर त्याला फोटो सिस्टीम वन आणि फोटो सिस्टीम टू असं म्हटलं जातं बरोबर आता हे जर एकदम जवळून डायग्रॅम बघायची म्हटली तर हे अशा प्रकारे फोटोसिस्टीम वन आणि फोटोसिस्टीम टू दिसतात आता इथे तुम्हाला काय बघायला मिळते बघा हे जे सगळे आहेत दीज आर कॉल्ड ॲज अ ॲसेसरी पिगमेंट्स मग त्यांच्यामध्ये काय असणारे क्लोरोफिल बी असणार आहे कॅरोटीन्स आहे झेंथोफिल असणार आहेत बरोबर आणि मेन जो आहे क्लोरोफिल ए त्याला आपण काय म्हणतोय तर रिॲक्शन सेंटर म्हणतोय लक्षात येते का बघा म्हणजे मी सांगितलं की दोन प्रकारचे रिॲक्शन सेंटर हे थेलोकॉइड मेमब्रेनमध्ये असतात एक असतो तो पी एस वन आणि दुसरा असतो तो पी एस टू दोघांमध्ये क्लोरोफिल ए हा कॉमन आहे आणि बाकीचे फोटोसिंथेटिक पिगमेंट पण कॉमन आहे मग फरक काय तर पी एस वन जर कन्सिडर केलं लक्षात येते पी एस वन जर कन्सिडर केलं तर नेहमी लक्षात ठेवा पी एस वनमध्ये सेवन हंड्रेड नॅनोमीटर एवढी लाईट ॲप्सॉर्ब केली जाते लक्षात आलं का बघा पी एस वनमध्ये सेवन हंड्रेड नॅनोमीटरपर्यंत लाईट ॲप्सॉर्ब केली जाईल आणि पी एस टूमध्ये सिक्स एटी नॅनोमीटर एवढी लाईट ॲब्सॉर्ब केली जाते म्हणून त्याला पी एस वन आणि पी एस टू असं नाव पडलेलं आहे आता ॲक्च्युली सिस्टीम वन ही सुरुवातीला डिस्कव्हर झाली होती म्हणून त्याला सिस्टीम वन असं नाव देण्यात आलेलं आहे आणि फोटोसिस्टिम टू ही नंतर डिस्कव्हर झाली होती म्हणून त्याला फोटोसिस्टिम टू असं नाव देण्यात आलेलं आहे ॲक्च्युली इथं पी एस वन आणि पी एस टूचा असं काहीही संबंध नाही आहे काही वेळेस पी एस वनमध्ये पण पहिल्यांदा रिॲक्शन होऊ शकते पी एस टूमध्ये नंतर पण रिॲक्शन होऊ शकते एवढंच लक्षात ठेवा की वन आणि टू हे कसं पडलेलं आहे तर त्यांच्या डिस्कवरीवरून त्याची नावं पडलेली आहेत पी एस वन आणि पी एस टू पण नेहमी लक्षात ठेवा फोटो सिस्टीम वनमध्ये हंड्रेड नॅनोमीटरपर्यंत वेवल्यांची लाईट ऍबसॉर्ब केली जाते आणि पी एस टूमध्ये सिक्स एटी नॅनोमीटरची लाईट ॲबसॉर्ब केली जाते आत्ताच मी सांगितलं रिॲक्शन सेंटर दोन टाइपचे असतात ह्याला कड मेमरेमध्ये पी एस वन पी एस टू आता पी एस वन जर कन्सिडर केलं तर पी एस वनमध्ये फक्त फरक काय आहे तर पी एस वनमध्ये सेवन हंड्रेड नॅनोमीटरची लाईट ॲब्सॉर्व केली जाईल बाकी सगळं रिॲक्शन सेंटर त्यानंतर ॲसेसरी पिगमेंट्स हे सेमच असणार आहेत आता इथे लक्ष द्या हे जे पिगमेंट्स आहेत ती जास्तीत जास्त लाईट सनपासून ॲब्सॉर्व करतील आणि कुठे पोहोचवतील तर क्लोरोफिल एला पोचवतील हे तर तुमच्या लक्षात आलं असेल बरोबर तसंच फोटोसिस्टीम टूमध्ये पण होणार आहे हे सगळे काय करणार आहेत तर ॲसेसरी पिगमेंट लाईट ॲबसॉर्ब करणार आहेत आणि क्लोरोफिल एला लाईट देणार आहेत बरोबर मग फरक काय पी एस वन पी एस टूमध्ये आत्ताच मी सांगितलं की पी एस वन जर कन्सिडर केली तर ती फक्त सेवन हंड्रेड नॅनोमीटरच्या आसपास लाईट ॲब्सॉर्ब करेल वेवलेंची आणि पी एस टू ही सिक्स एटी नॅनोमीटरच्या आसपासची लाईट ॲब्सॉर्ब करेल अशा दोन फोटो सिस्टीम थॅलावाड मेमरियांमध्ये प्रेझेंट असतात जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल बघा इथं पी एस वन आहे पी एस टू आहे बरोबर त्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय तर हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असतात म्हणजे थॅलॅकॉड मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर जर बघितलं थॅलकॉड मेम्ब्रेन म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला हे असं आपण ग्रॅना म्हणतोय बरोबर आणि हा क्लोरोप्लास्ट आहे तर हिथलं जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारे दिसतं बरोबर असे दोन मेम्ब्रेन आहेत आणि त्याच्या आतमध्ये ह्या दोन्ही सिस्टीम म्हणजे इथल्या स्ट्रक्चरमध्ये ह्या दोन्ही सिस्टीम प्रेझेंट आहेत म्हणजे ॲक्च्युली जे फोटोसिंथसिसशी रिॲक्शन होणार आहे जे की तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं होतं की तिथे पिगमेंट प्रेझेंट असतात म्हणजेच फोटोसिस्टीम वन फोटोसिस्टीम टू प्रेझेंट असते थोडक्यात लक्षात लग आलं का बघा साधा सोप्पा कन्सेप्ट आहे मग सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू फोटोसिस्टीम वन आता फोटो सिस्टीम वन जर कन्सिडर केली तर ऑलरेडी मी तुम्हाला वन आणि टू मधला फरक सांगितलेला आहे तर दोघांचं काम काय आहे बघा तर फोटो सिस्टीम टू जर कन्सिडर केली आधी आपण टू बघू इन अ फोटो सिस्टीम टू बघा इथे बघायला मिळेल तुम्हाला बघा सिस्टीम टू जर कन्सिडर केली तर दिस सिस्टीम ब्रिंग्स अबाउट फोटोलिसिस ऑफ वॉटर हे लक्षात ठेवा नेहमी सिस्टीम टूमध्ये फोटोलिसिस ऑफ वॉटर होतं हे लक्षात ठेवा सिस्टीम टूमध्ये वॉटरचं स्प्लिटिंग अप होतं म्हणजे एच टू ओचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे एच प्लस आणि ओ टू मॉलिक्युल्समध्ये लक्षात येते आणि पी एस टू जर कन्सिडर केली तर पी एस टू ॲपसॉर्प लाईट इलेक्ट्रॉन्स आर रिलीज आता नेहमी लक्षात ठेवा पी एस टूमध्ये वॉटर स्प्लिट आहे त्यानंतर ते, ते लाईट ॲब्सॉर्ब करतायत आणि इलेक्ट्रॉन रिलीज करत असतात नेहमी लक्षात घ्या आता हा जो पी एस टू इलेक्ट्रॉन रिलीज करतात लाईट ॲब्झॉर्ब्शनच्या वेळेस तर हा इलेक्ट्रॉन पुढे जाऊन कोण ट्रॅप करतं तर पी एस वन ट्रॅप करतो म्हणजे थोडक्यात जर इथं डायग्रॅम बघितली बग बघा इथं जर आपण डायग्रॅम बघितली तर पी एस टूमध्ये काय होतंय तर इलेक्ट्रॉन रिलीज केला जातोय लक्षात येते का बघा हां ही लाईट रिॲक्शन ते लाईट ॲप्सॉर्ब करणार इलेक्ट्रॉन रिलीज करणार हा इलेक्ट्रॉन कोण ॲबसॉर्ब करता आहे तर पी एस वन ॲब्सॉर्ब करतायत बरोबर कशा थ्रू ॲबसॉर्ब करताय तर इथं भरपूर सारे वेगवेगळे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतात मग प्लास्टो क्युनान असेल सायटोक्रोम असेल प्लास्टोसायनिन असेल हे सगळं आपण सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन ज्यावेळेस पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे त्यावेळेस हे मी परत तुम्हाला सांगेल आत्ता एवढंच लक्षात ठेवा की पी एस टूमधून इथं काय होणार आहे तर फोटोलिसिस ऑफ वॉटर होणार आहे लक्षात येते का बघा म्हणजेच एच टू ओचं कन्व्हर्जन ओ टूमध्ये आणि प्रोटॉन रिलीज केले जाणार आहेत बरोबर म्हणजेच एस प्लस आयन्स ज्याला आपण म्हणतोय तर पी एस टूमध्ये काय होणार आहे सुरुवातीला ते फोटॉन म्हणजे एनर्जी घेतील लाईट एनर्जी त्यानंतर क्लोरोफिलपासून काय होणार आहे तर इलेक्ट्रॉन रिलीज केले जाणार आहेत आणि हे इलेक्ट्रॉन कोण ॲक्सेप्ट करतं तर पी एस वन ॲक्सेप्ट करतात बरोबर आता ही जे रिॲक्शन आहे म्हणजे फोटोलिसिस वॉटरचं कसं होतं तर ती रिॲक्शन इथं दाखवलेली आहे बघा म्हणजेच इन पी सिक्स एटी म्हणजेच फोटोसिस्टीम टूमध्ये रिगेन्स इट्स इलेक्ट्रॉन बाय द फोटोलिसिस ऑफ वॉटर आत्ताच मी सांगितलं की पी एस टूमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन बाहेर पडत असतो तर परत ते रिगेन करतात म्हणजे परत त्यांना मिळत असतो तर तो कसा मिळत असतो तर ज्यावेळेस फोटोलिसिस होईल वॉटरचं म्हणजे वॉटरचं ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस परत त्यांना इलेक्ट्रॉन मिळतो सिस्टीम टूला जे की कसा मिळतो बघा सुरुवातीला वॉटर आहेत चार मॉलिक्युल्स ज्या ज्या प्रोटॉन आणि ओ एचमध्ये कन्वर्जन होईल पुढे जाऊन हाच जो ओ एच आहे तो चार इलेक्ट्रॉन डोनेट करेल बरोबर आता हे जे चार इलेक्ट्रॉन्स आहेत ते फोटोलिसिस वॉटरचं ज्यावेळेस होईल म्हणजे ब्रेकडाऊन होईल तर त्यावेळेस ऑक्सिजन रिलीज केला जाईल प्रोटॉन्स येतील इलेक्ट्रॉन्स येतील लक्षात आलं का बघा म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस वॉटरचं स्प्लिटिंग अप होईल ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस फोटोसिस्टीम टूला परत प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मिळतील बरोबर कारण त्यांनी दिलेले असतात ना सुरुवातीला कुणाला दिलेले असतात तर पी एस वनला दिलेले असतात बरोबर म्हणजेच इथे काय होणार आहे तर हे सगळं होत असताना लक्षात घ्या नेहमी जो प्रोटॉन्स आहे तो काय होणार आहे किंवा इलेक्ट्रॉन आहे ते आता इथं थॅलाकॉड था मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत बरोबर इथं इथं थॅलाकॉड मेंब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत तर हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे येतील म्हणजे स्ट्रोमामध्ये येतील हे डायग्रॅम तुम्हाला माहिती आहे हा मेम्ब्रेन मेम्ब्रेनने हे जे सगळं आहे ह्याला स्ट्रोमा म्हटलेले तर हा इलेक्ट्रॉन इकडून इकडे येईल बरोबर आता इथे आल्यानंतर ए टी पी तयार होतं बरोबर ए टी पीचे मॉलिक्युल्स तयार होतात साधं सोप्पे आणि ह्याच्यापासून मग पुढे जाऊन काय होणार आहे तर फोटोसिस्टीम वनमध्ये ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जाईल म्हणजे इकडून इकडे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फोटोसिस्टीम वनमध्ये येईल त्यावेळेस हा जो एनर्जी रिच इलेक्ट्रॉन आहे तो रिॲक्शन सेंटरच्या इथं येऊन काय होईल तर एन ए डी पी जो आहे आता इथं एन ए डी पी प्रेझेंट असतो फोटोसिस्टीम वनला बरोबर तर हे एन ए डी पी काय करतील तर इलेक्ट्रॉन घेतील प्रोटॉन घेतील म्हणजेच थोडक्यात रिॲक्शन कशी होणार आहे बघा इथे मी तुम्हाला दाखवते रिॲक्शन लिहून सुरुवातीला एन ए डी पी असणारे बरोबर ते दोन प्रोटॉन आणि दोन इलेक्ट्रॉन घेतील कुणापासून घेणार आहेत पी एस टूपासून घेणार आहेत आणि त्याच्यापासून एन ए डी पी एच तयार करणार आहेत बरोबर आणि हेच एन ए डी पी एस जो तयार झालेला आहे ज्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो तर हे जे रिड्युसिंग एजंट आहे ते पुढे जाऊन डार्क रिॲक्शनमध्ये जातील आणि ओ टूचं रिडक्शन कार्बोहायड्रेटमध्ये करतील ज्यालाच रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल असं पण म्हटलं जातं लक्षात आलं का बघा ज्याला रिड्युसिंग पॉवर ऑफ द सेल असं पण म्हटलं जातं साधं सोप्पा कन्सेप्ट आहे लक्षात आलं का बघा सगळं परत एकदा मी तुम्हाला थोडक्यात सांगते बघा साधं सोपं आहे परत एकदा मी सगळे रिॲक्शन सांगते थोडीशी जागा बघते हां बघा आता फोटो सिस्टीम टूमध्ये आपण काय म्हणतो आहे बरोबर फोटोसिस्टिम टू आपण कोणाला म्हणतोय की कि ज्याच्यामध्ये किती वेवल्यांची लाईट ॲब्सॉर्ब केली जाते तर सिक्स एटी नॅनोमीटरची लाईट ॲब्सॉर्ब केली जाते आहे बरोबर ज्याला आपण फोटोसिस्टिम टू म्हणतोय बरोबर आता सिस्टीममध्ये आपण काय म्हणतोय सिस्टीम टूमध्ये वॉटर मॉलिक्युल्स स्प्लिट होत आहेत म्हणजेच काय होतंय तर वॉटर मॉलिक्युल्स स्प्लिट होऊन प्रोटॉन एक देत आहेत आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज करत आहेत बरोबर आता हे जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन जे रिलीज झाले आता ॲक्च्युली रिॲक्शन कशी होते बघा जे की तुम्हाला इथं बघायला मिळेल तर अशा प्रकारे फोटोसिस्टीम टूमध्ये रिॲक्शन होते म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल स्प्लिट होऊन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन देतात बरोबर मग हे जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहेत ते कोण ॲक्सेप्ट करणार फोटोसिस्टीम टूमधून तर पी एस वन सिस्टीम ॲक्सेप्ट करणार बरोबर आता हे जे प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलेले आहेत तर फोटो सिस्टीम वनमध्ये आपल्याला माहिती आहे की एन ए डी पी प्रेझेंट आहे बरोबर आता हे एन ए डी पी प्रेझेंट असल्यामुळे हे फो प्रो, प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स ते घेतील बरोबर लक्षात आहे का बघा आणि त्याच्यापासून ते काय तयार करतील तर एन ए डी पी एच टू असं फॉर्मेशन होईल आता हे जे एन डी पी एच टू तयार झालेले आहे ॲक्च्युली ह्याला रिड्युसिंग एजंट म्हटलं होतं जसं की मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं बघा सुरुवातीला एटीपी एनर्जी तयार होईल सिस्टीम टूमध्ये बरोबर आता एक लक्षात ठेवा नाही मी सिस्टीम टूमध्ये काय काय होत असतं तर वॉटरचं फोटोलिसिस होतंय बरोबर वॉटरचं स्पोटो फोटोलिसिस झाल्यामुळे तिथं काय होणार आहे तर एटीपी एनर्जी जी आहे ती कशी तयार होणार आहे तर हे जे हायड्रोजन मॉलिक्युल्स आहेत हे कुठे जाणार आहेत तर स्ट्रोमामध्ये जाणार आहेत कारण हे वॉटरचं स्प्लिटअप कुठं होतंय तर थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये होतंय हे लक्षात घ्या सुरुवातीला क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर डोक्यात ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात होईल की नेमकी कुठे कुठली रिॲक्शन चालली आहे तर क्लोरोप्लास्टमध्ये थॅलाकॉइड मेम्ब्रेन आहे थॅलॉकॉइड मेम्ब्रेनमध्ये वॉटरचं स्प्लिटिंग होतंय तिथून काय होतंय तर प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन बाहेर पडत आहेत बरोबर आता हे जे प्रोटॉन आहेत ते पुढे जाऊन स्ट्रोमामध्ये येतील आणि स्ट्रोमामध्ये एटीपी मॉलिक्युल्स तयार करतील साधं सोपं म्हणजे फोटोसिस्टिम ट्यूबमध्ये फोटोलिसिस ऑफ वॉटर झालं एटीपी एनर्जी तयार झाली आता त्यातून परत जे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील ते कोण घेत ट्रॅप करते तर फोटोसिस्टीम वन टॅप करते बरोबर आणि फोटोसिस्टीम वन ट्रॅप करून जो एन डी पी प्रेझेंट आहे तर एन डी पी काय करतायत तर हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन घेत आहेत आणि त्याचं कन्वर्जन एन ए डी पी एच टूमध्ये आहे बरोबर ज्यालाच आपण रिड्युसिंग एजंट म्हणतोय आता ह्याला रिड्युसिंग एजंट का म्हटलं जातं तर जो एन ए डी पी एच टू तयार होणार आहे किंवा एन DPS तायार होना तो पुढे जाऊन डार्क रिएक्शन मध्ये एंटर होतो म्हणजे कार्बन डाय रिड्यूस करण्याचं काम करतो कार्बोहायड्रेटमध्ये म्हणजे सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्समध्ये साधा सोप्पा कन्सेप्ट आहे आता आतापर्यंत आपण लाईट रिॲक्शन बघितली बरोबर म्हणजे लाईट रिॲक्शनमध्ये फोटोसिस्टीम वन फोटोसिस्टीम टू या दोन्ही कन्सेप्ट आपण कन्सिडर केले आता इन अ नेक्स्ट लेक्चर म्हणजे पुढच्या लेक्चरला फोटोफॉस्फोरायझेशन म्हणजे काय म्हणजे ॲक्च्युली टी पी मॉलिक्युल्स स्ट्रोमामध्ये कसे तयार होत आहेत मग त्यासाठी दोन प्रोसेस आहेत ज्याला सायक्लिक फोटोफॉस्पोरायझेशन आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायझेशन असं म्हटलं जातं म्हणजे जिथं टी पी मॉलिक्युल्स तयार होतात तर ते कसे होतात परत ते, ते जे यूज पुढे जाऊन डार्क रिॲक्शनमध्ये कसा केला जातो हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहे आत्ता एवढं लक्षात आलं का बघा कारण हे थोडंसं बेसिक आहे सिस्टीम वन सिस्टीम टू आणि ॲक्च्युअल लाईट रिॲक्शन म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं असेल तरच पुढचा अख्खा फोटोसिंथेसिस चॅप्टर समजणार आहे जर तुम्हाला काही डाऊट असेल ह्याच्यामध्ये कारण हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे तुमच्या सीई टी लेवलला बोर्ड लेवलला आणि नीट लेवलला सुद्धा त्याच्यामुळे काही जरी डाऊट असेल तर लगेच मला पर्सनल कॉन्टॅक्ट करा आणि जर समजलं असेल तर लाईक करा इन अ नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट फोटोफॉस्पोरायझेशन ज्याच्यामध्ये आपण सायक्लिक आणि नॉन सायक्लिक बघणार आहे आणि डार्क रिॲक्शनचा आपण रिॲक्शन बघणार आहे ओके थँक्यू